जय भारत माता की, जय वंदे मातरम, वंदे मातरम। पराक्रम दिवस म्हणून लास्टच ज्यावेळेस आपल्या दिल्लीमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा स्थापित केलाय 2022 मध्ये, त्या दिवसापासून आजच्या ह्या दिवसाला 23 जानेवारी म्हणजे एक पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो। पराक्रम दिवस म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सुभाषचंद्र बोस यांची फ्रीडम फाईट साठी जो आयएनए आर्मी फॉर्म करणं, त्यासोबत त्या काळामध्ये ज्यावेळेस सर्वजण भारतामध्ये राहून नॉन कॉपरेशन मुवमेंट अशा ज्या आंतरिक गोष्टी चालू होत्या त्या गोष्टीमध्ये राहून सुद्धा सुभाषचंद्र बोस यांनी एक डिप्लोमॅट पद्धतीने, जसं आज आपण पाहतो की बायलॅटरल अग्रीमेंट असतात, फॉरेन एक्सचेंजेस असतात, बायलॅटरल एक्सचेंजेस असतात, तर त्या काळ सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी सोबत तुम्हाला माहिती आहे हिटलर सोबत त्यांनी एक अग्रीमेंट साईन केली, त्याच्यामध्ये वर्ल्ड वॉर 2 मध्ये ते अग्रीमेंट अशी होती की जर हा वॉर जर्मनीने जिंकला तर ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदत करतील, आणि हा वॉर जर्मनी डायरेक्टली इंग्लंडच्या विरोधात लढत होता। सुभाषचंद्र बोस असं काही करेजस होते की म्हणजे कुणी हिटलरला जाऊन भेटण्याची हिम्मत कोणी करायचं नाही, बट सुभाषचंद्र बोस एकमेव असे व्यक्ती होते की हिटलरला त्यांनी प्रत्यक्षात जाऊन भेटून आणि त्यांच्या पहिल्या भेटीमध्ये त्यांना ह्या गोष्टीला कन्व्हिन्स करणं, तर हे कुठे ना कुठे आपल्या भारतीय नेते किती डिप्लोमॅसीमध्ये किती अग्रेसर आहेत आणि किती एक्सपर्ट आहेत हे दिसून येतं। तर एक त्यांना हे तर सर्व गोष्टी सर्वांना माहिती आहेत, त्याच्या मागचं सुभाषचंद्र बोस हे फक्त एक गुड मिलिटरी लीडर नसून एक गुड डिप्लोमॅट होते। तर या गोष्टीची सुरुवात होते त्यांनी ICS हे एक आत्ताच्या काळामध्ये म्हटलं तर IAS UPSC सिव्हिल सर्व्हिसच्या ह्याच्यातून एक एक्झाम कंडक्ट होते, तर त्या काळात ब्रिटिशांची ICS एक्झाम होती। तर त्या ICS एक्झाममध्ये त्यांनी लंडनला जाऊन फक्त 5 महिन्यामध्ये त्यांनी ICS रँक मिळवला, आणि तो रँक 4th rank होता, आणि त्या काळात कुठलाच इंडियननी तेवढा 4th rank मिळवला नव्हता, आणि इव्हन दो त्यांचे मोठे भाऊ आणि काही त्यांचे मित्र तिथंच लंडनमध्ये ह्याच एक्झामची तयारी करत होते, गेले 2-3 वर्ष तयारी करत होते, पण सुभाषचंद्र बोस यांनी फक्त 5 महिन्यामध्ये तेवढी मोठी एक्झाम क्रॅक केली, आणि त्यानंतर त्यांचे जी लहानपणीचे स्वप्न होते इंडियन फ्रीडम स्ट्रगल हे कुठे ना कुठे त्यांना विसर झाला होता त्या गोष्टींचा, बट त्यानंतर एक घटना घडली की ते परत भारतामध्ये आले आणि त्यांच्या मित्राशी संवाद झाला, तर त्यांना एक रिअलाइज झालं की आपण बाहेर देशामध्ये राहून आपल्या भारतासाठी फ्रीडम कसं करू शकतो, तर त्यांनी एक हे लिहिलेलं हे ओपन दिसून, तर त्यांनी त्यांच्या भावाला एक वाक्य बोललं होतं, मी तुम्हाला ते वाचून दाखवतो की ओनली ऑन सॉइल ऑफ द सॅक्रिफाईस अँड सफरिंग कॅन रेज आवर नॅशनल एडिफिस। सो हे त्यांचं एक वाक्य होतं की आपण आपल्याच ह्या जमिनीवरती जिथं ऐकणारे खूपच कमी जण असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यातून काय शिकलं पाहिजे की पहिली गोष्ट त्यांनी आपल्या देशासाठी जे काही केलंय ते बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती पण नाही, पण त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा असा होता की ते जेव्हा ते जर्मनीला गेले हिटलरला भेटले वगैरे ते त्यांच्या इंटरनॅशनल ज्या मीटिंग चालू होत्या त्या काळामध्ये त्यांचं जे स्वास्थ्य होतं ते खूप म्हणजे साथ नव्हतं, त्यांचे पाऊल पावले आधारे पडत गेले, पण परंतु स्वतःच्या इंटरेस्टपेक्षा त्यांनी देशावरती जास्त प्रेम दाखवलं, त्यांना नॅशनल इंटरेस्ट पहिला दिसला। तर तसंच मला वाटतं की आपणही आपण ज्याही फील्डमध्ये जाऊ त्याही फील्डमध्ये आपण आपलं 100% देऊ, आणि मला माहिती आहे आपले सगळे मित्र काबिल आहेत, नक्कीच उद्या कधीतरी कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या पोस्टवर पोहोचणार आहेत आणि ते काय साधं पोस्ट नसणार आहे। मी एवढंच म्हणेन की आपण ज्याही क्षेत्रात जाऊ, आपण कुठेही असू, देशाच्या आत असू देशाच्या बाहेर असू, पण आपण आपलं जे देशासाठी जे आपलं कर्तव्य आहे, जे आपली ड्युटी आहे, ते कधीच आपण विसरायची नाही आणि विसरणारही नाही, तरीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे। आणि आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त इथं जमल्याबद्दल आपण आपले सगळ्यांचा आभार, आणि आपण त्यांच्या सगळे आपण देशाचं स्वप्न पूर्ण करू हे अशी माझी स्वप्न आहे। धन्यवाद, आणि आपण इथं या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो।
धन्यवाद।